व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा. हे ज्ञान मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा. जय गुरुदेव. योग मार्गावर आपण जेव्हा चालायला सुरुवात करतो तेव्हा 9 पद्धतीचे अडथळे येऊ शकतात, ज्याच्यामुळे वर्तमानात मन राहणं, आनंदी मन राहणं याच्यासाठी आपण जो मार्ग ज्या मार्गावर आपण मार्गस्थ झालो आहोत तिथे प्रगती थांबू शकते, अडथळे येऊ शकतात. पहिला आहे शारीरिक व्याधी. 3 तास पिक्चर बघत बसलो तर कदाचित शरीर एकदम स्थिर राहील, पण 15 मिनिटं ध्यान करायला बसलो तर असं वाटेल पाय दुखायला लागला, शरीरात काहीतरी दुखणं निघतंय, कधी डोळे उघडू. पहिला अडथळा. दुसरा, मानसिक स्तरावर स्थान. मानसिक स्तरावर काही आजार असणं, जे बोलतोय ते मनाला कळतच नाहीये, मन तिथे जाऊच शकत नाहीये, स्थिर होऊच शकत नाहीये, दुसरा अडथळा. तिसरा, संशय. मी पहिला संशय स्वतःवर, दुसरा त्या टेक्निकवर, तिसरा गुरुवर. माझ्या मी ह्याच्यासाठी योग्य आहे का, ही टेक्निक माझ्यासाठी योग्य आहे का, आणि हे टीचर किंवा गुरु जे सांगतायत ते योग्य आहेत का, त्यांना माहीत आहे का, ते स्वतः करतात का. या पद्धतीचे 3 प्रकारचे संशय येऊ शकतात. चौथं, आळस. माहिती आहे चांगलं आहे तरी पण आपण नाही करणार, आळस येणार करायच्या वेळेस. पाचवं, प्रमाद. एखादी गोष्ट माहितीये चांगली नाहीये तरी आपण ती करत राहणार, आणि एखादी गोष्ट माहितीये करायला पाहिजे तरी पण आपण ती नाही करणार. हा 5वा प्रकारचा अडथळा येऊ शकतो. 6वा, अविरती. अविरती म्हणजे एखाद्या ज्ञानेंद्रियामध्ये पूर्णपणे अडकून जाणे, बहिर्मुख त्यामुळे मन होऊन जाणे, त्याच दिशेने मन जाणे. टेस्ट असेल, साईट, चव असेल, दृष्टी असेल, टच असेल, स्पर्श असेल, याच्या एखादा आवाज ऐकणं असेल, याच्यामध्येच मन पूर्णपणे अटकून जाणे, बहिर्मुख होणे, अविरती. भ्रांती दर्शन. कधी कधी ध्यान करताना अचानक वेगवेगळे विजन्स येणं, दृष्टांत होणं, आणि त्याच्यात मन अडकून जाणं, नेक्स्ट टाइम ध्यानामध्ये तसं का नाही झालं, किंवा विजन्स येत आहेत नेहमी बरोबर होत आहेत तर त्याला इतकं जास्ती पकडून ठेवलं की एखाद दुसरे असे विजन्स असे दृष्टी पण ध्यानामध्ये दिसले काही की जे स्वतःच्या अतृप्त इच्छांमुळे आले पण आपण त्याला खरं मानून बसलो. जसं कोणी आजारी असेल नेहमी तुमचे सगळे ध्यानातले दृष्टांत बरोबर होत आहेत, यावेळेस आलं की त्याला दवाखान्यात नका घेऊन जाऊ, दवाखान्यात घेऊन नाही गेले, शुगर वाढली, डोळे कमवावे लागले. तर ध्यानाच्या अनुभवांमध्ये पण अडकले जातं. भ्रांती दर, स्वतःला हनुमान समजतात, पार्वती समजतात, देवी समजतात. त्याच्यानंतर एखादी अवस्था येणं, पण त्या अवस्थेत जास्त काळ न टिकता येणं, ती लगेच निघून जाते अवस्था. शांत वाटत, एखादी चेतनेचा नवीन अनुभव येतो पण तो टिकून नाही राहतो, निघून जातो. तर या 8व्या पद्धतीच्या अडथळ्याला म्हणतात अनवस्थी तत्व. 9वा, अलब्ध भूमिकत्व. काही मिळतच नाही, ध्यान तुम्ही चालू ठेवतायत पण त्याचा काही लाभ होतोय असं वाटतच नाही, कोणतीच स्टेट मिळत नाही, शांतता मिळत नाही, काही मिळत नाही, पण तरी पण तुम्ही चालू ठेवताय, हा एक अडथळा येऊ शकतो. व्याधी, स्थान, संशय, आळस, प्रमाद, अविरती, रती एखादा सेन्स ऑब्जेक्टमध्ये जास्ती पद्धतीने राहणं, भ्रांती दर्शन, स्वतःला हनुमान देवी समजणं, दृष्टांतांमध्ये अनुभवात अडकून राहणं, अलब्ध भूमिकत्व, एखादी स्टेट मिळतच नाही, कोणती स्टेट राहत नाही, अनवस्थितत्व, कोणती अवस्था स्टेबल राहत नाही, कोणता अनुभव स्टेबल राहत नाही, तो निघून जातो पुन्हा. अशा पद्धतीचे 9 अडथळे सांगितलेले आहेत. या 9 अडथळ्यातनं बाहेर निघण्यासाठी काही ॲटिट्यूडल चेंजेस सांगितले आहेत, अष्टांग योग, आणि 2 पद्धतीचे उपाय आहेत की या 8 या 9 ऑब्स्टॅकल्समधनं
अडथळ्यांमधनं बाहेर कसं यावं, दोन उपाय सांगितले, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जय गुरुदेव. We are Naturals. For more such videos, like, comment and subscribe. We are Natural Anti-Aging Cream with pure natural premium ingredients. Do try it today on Flipkart, Amazon and Snapdeal. We are Naturals. Only the best for your skin.